अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा, खासदार सुजय विखे की आमदार निलेश लंके? निलेश लंके. निलेश लंकेने एवढा मोठा मतदारसंघ आहे, 6 विधानसभा मतदारसंघात फिरायचे, लंकेंचा निभाव लागेल? हा, निभाव लागेल. कसा? म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते आम्हाला सहकार्य करतात. आणि सुजित विखे जाऊन तोंडही पाहिलं नाही आम्ही उमेदवार. आज 5 वर्ष झाले, त्या टायमाला इथं आला होता. त्या टायमाला फक्त काय थोडं दोन शब्द बोलला, ते शब्दाचा अजून त्यांनी नीट उच्चारही केला नाही का, काय बोललो होतो आपण त्या टायमाला? विखे साहेब असं म्हणाले की लोकसभा जर लढवायची असेल तर संसदेमध्ये इंग्रजीत बोलावं लागतं. बोलावं लागतं. निलेश लंकेंना इंग्रजी येत नाही? नाही येत. मग काही इंग्रजीत बोलावं असं म्हणून हे नसते, मराठीत बोललं तरी त्यांना समजत आहे ना. विखेंना जास्त घपणाची बाधा आहे ना. शिक्षण त्यांचं पूर्वीपासून त्यांच्या घरामध्ये शिक्षणाची स्पर्धा चालू आहे. तसं लंके साहेब हा म्हणजे मराठी माणूस आहे आणि शेवटी शेतकऱ्याचा मुलगा आहे तो. एखाद्या वेळेस त्याच्या शिक्षणाला अजूनही त्याच्याकडे पैसे म्हणजे अपुरेचे, म्हणजे लोकसभेमधून म्हणजे कोणी बी लोक जनता त्याला पैसे देते. त्यांचं घर गळकय असं म्हणतात. खरं आहे, गळकय खरं आहे ना. आम्ही पाहिले ना, आम्ही जातोय ना तिथं. दोन घर आहे का एक घर आहे? एकच घर आहे. ज्या घरामध्ये दुकान आहे त्याच्यावर म्हणतात माडी पण आहे. ती माडी जुनी माडी आपली, परत जुनी आपण कसं बांधकाम करत होतो त्या पद्धतीची माडी ती. आता लंकेच खासदार का झाले पाहिजे? लंकेच खासदार का झाले पाहिजे म्हणजे हे समजायला धरून चालतात. आपली भावना ते कळतात, त्यांची भावना आपल्याला कळती. तिथं लोकल लेवलला विजूभाऊ जे आहेत, विजूभाऊ काय त्यांचं आडनाव, विजूभाऊ होते, त्यांचा प्रखर विरोध आहे. नाही नाही केला असं त्यांचं काहीतरी, त्यांच्या काही गावातल्या गोष्टी असतील. शेवटी गाव पातळीवरची माणसं एकामेका संघ होते जातात. तो समजा गाव पातळीवर दुकानाला आहे, समजा त्याचं माझं काय काय गोष्टी झालं असेल तर त्याच्यामुळे होऊ शकतं ना. काय विजूभाऊ आवटींना काय सल्ला द्याल? तालुक्यातला माणूस विधानसभेला लोकसभेला उभा आहे. आम्ही तर म्हणतो त्यांनी लंके मागे उभं राहावं, त्यांनी आमचा त्यांना पाठिंबा आहे, पुढे राहील. आणि आता आहे पण त्यांच्या गोष्टी त्यांच्या पैशी, आपल्या गोष्टी आपल्या पैशी. स्थानिक वाद काय असेल नंतर पाहू, नंतर पाहू. पण आता ह्या वेळेस त्यांनी सत्याला द्यायला पाहिजे. इकडे पिण्याच्या पाण्याची कशी गरज आहे? आता टँकर चालू केलेले आहेत लंके साहेबांनी, टँकर चालू केले. आता सगळीकडे टँकर चालू आहे, म्हणजे वस्त्या वस्त्यानं टँकर चालू आहे सध्या. खासदारांच्याकडे काही कामच नाही? नाही नाही, अजून तर काहीच नाही. त्यांचं कुटुंब तर सहकार मर्षी, सहकार सम्राट, शिक्षण मर्षी नाही समजे त्यांच्या गोष्टी. पण ह्या गोष्टी निलेश साहेबांकडे नाही, त्या गोष्टी होईल ना तयार. माझं म्हणणं असं आहे जर एवढं मोठी हस्ती आहे तर त्यांनी प्रश्न सोडवले पाहिजे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. आमचं इथं डॅम चालू होतं त्या टायमाला, आमच्याकडं हे नव्हतं कुणी चांगले, कुणी मंत्री नव्हते त्या टायमाला, बाळासाहेब विखे होते त्या टायमाला. आमचं मोरवाडी धरण झालेलं आहे, पाया झालेला आहे, तो पाया खाली घातला आहे. म्हणजे काय पाण्याची सोय करणार आहे ते, त्यांच्या पुरतं ते पाहतात, जनतेसाठी नाही पाहते ते. आता निलेश लंके अगोदर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, नंतर ते अजित पवारांकडे गेले, आता पुन्हा शरद पवारांकडे आले. त्यांनी अशा कोलंट उड्या मारणं कितपत योग्य भावना आहे त्या? ते त्या टायमाला होते ना, ते शरद पवार म्हणूनच होते. पण काही वेळात काही गोष्टी थोडं थांबून अजित पवार तिकडे गेल्यानंतर आहे ना, ज्या वेळेस लंके साहेब शेवटी दुळीता तो होती, पण त्यांना ती बाजू सक्षत नाही वाटली, म्हणून ही बाजू जरा बरी वाटली, म्हाताऱ्या माणसाकडे गेले, ते चांगली गोष्ट झाली. गोष्ट चांगली आहे. मग हे 6 महिने कळलं नाही का? नाही नाही, 6 महिन्याचा कालावधी दिलाच नाही ना कळायला. म्हणजे ज्या गोष्टी अजित पवारांच्या सोबत गेले, सही केली, त्यांना सगळं समजतं ना. आणि जर तेवढं वाटत असते त्यांनी राजीनामा दिलाच नसतं आमदारकीचा. राजीनामा दिलाय तो आता लोकसभेसाठी. दिला जनतेने, त्याला द्यायला लावलाय ना, जनतेला विचारलं पाहिजे मी काय करू काय नको करू, त्या गोष्टीवर जनतेचा विचार घेतला पाहिला, नंतर तिथून पुढे राजीनामा. म्हणजे निलेश लंके शरद पवारांकडून अजित पवारांकडे आले, अजित पवारांकडून शरद पवारांकडे गेले, हे तुम्हाला मान्य? शरद पवारचेच अजित पवार आहे ना, अजित पवारचे शरद पवार आहेत, हे दोन्ही झाले, फुटले ना आता. फुटले. पण त्या गोष्टी लंके साहेबाला नाही ना, त्या टायमाला म्हणजे लंके साहेब टिकून होते, तर ज्या टायमाला आपलं समजा जनता काय ठरवीन त्याच्यावर होते, तोपर्यंत ठाम निर्णय घेतला नाही त्यांनी. जनतेने जनतेचा कल पाहिजे, जनतेने त्यांना निवडून दिले, आमदार केले, ते स्वतः आमदार नाही आले, ते काय म्हणतात मी आमदार नाही जनता आमदार आहे. मग ह्या गोष्टीवर जनतेचा विचार घेतला पाहिजे, जनतेचा विचार घेतला, तिथून पुढे त्यांनी राजीनामा दिला, तिथून पुढे शरद पवारच्याच पाठीमागं. आता ते कोविडच्या काळामध्ये शरद पवारचंच कोविड सेंटर खोललं होतं, त्यांच्याच नावाचं खोललं होतं, आणि त्यांनी सहकार्य केलं होतं. तसं अजित पवारांनी केलं, दोन्ही गोष्टी समान आहे, पण थोडीफार पुढे. आता असं म्हणतात की निलेश लंके म्हणतात मी काय सोपा आमदार आहे का, रात्रीच्या 12 वाजता माझं काम चालू होतं. नाही होतं ना,
मग त्याच्या त्यांच्यावर टीका पण अशी होते. विजूभाऊ आवटे असं म्हणतात की रात्रीच्या 12 वाजता ज्या काम चालू होतं ते लोक बायांच्या काड्या वाजवतात. टीका होतात, कोणच्या टीका नाही होती, घराघरात टीका होतात, भाऊभावांच्या टीका होत्यात. हे तर शेवटी राजकारण आहे. मागं पुढं थोडंफार होतं, ज्याला बोलायचं तो बोलणार आहे, ज्याला नाही ऐकायचं तो नाही ऐकणार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.